नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा डॉक्टर भास्कर शिंदे, AIB क्लासेस छत्रपती संभाजीनगर. तुफानातील दिवे संघर्षाकडून अस्तित्वाकडे हा जो कार्यक्रम आपण घेऊन येत आहोत, ज्यामध्ये नीटमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या संघर्षगाथा आम्ही तुम्हाला यामध्ये दाखवणार आहोत. आणि आज मी आलेलो आहे चिकलठाणा संभाजीनगर येथे पहिली संघर्षगाथाची मुलाखत घेण्यासाठी. मी आहे गाजरे परिवार यांच्या घरी आलेलो आहोत आम्ही, आणि माझ्यासोबत आहे ओम गाजरे आणि हा त्याचा पूर्ण परिवार आहे. मी गौरवला विनंती कराल की त्यांनी पूर्ण त्यांच्या फॅमिलीला दाखवावं. त्याच्यासोबत त्याची आजी आजोबा आणि आईवडील आणि बाकीचे सगळा परिवार आहे. आणि यामध्ये आपण एक मुलाखत घेणार आहोत, आणि ज्या मुलाखतीमध्ये ओमनं कसा अभ्यास केला, त्याला कुठल्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, आणि दुसरी गोष्ट परिवारांनी त्याला कशी मदत केली, त्याचे आईवडील असतील, त्याचे बाकीचे आजी आजोबा असतील. आज हा आनंदाचा क्षण आहे. ज्यावेळेस मी डॉक्टर झालो तर माझा अख्ख म्हणजे गावामध्ये आनंद झाला होता पूर्ण. ज्यावेळेस मी MBBS झालो, तसंच हा त्यांच्या घरातील पहिला MBBS डॉक्टर होणार आहे, तर डेफिनेटली त्यांना पण एक चांगला आनंदच असणार आहे. तर आपण त्यांचीच मुलाखत घेणार आहोत. आजकाल काय होत आहे की म्हणजे पालकांना बरोबर माहीत नाही की कसा अभ्यास करून घ्यायला पाहिजे, घरामध्ये कसं वातावरण ठेवायला पाहिजे, विद्यार्थ्यांना पण माहीत नाही. आणि त्या पालकांना भविष्यात जे विद्यार्थी नीटची तयारी करतील, त्यांच्या पालकांना त्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्या तयारीला अचूक मार्गदर्शन मिळावं, त्यासाठी हा AIBचा प्रयत्न आहे. तर मी डायरेक्ट ओम गाजरे माझ्यासोबत आहे. ओम, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. नीट 2024 त्याचा जो एक्सपेक्टेड जो स्कोर आहे हा 670 त्याचा स्कोर येत आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला केमिस्ट्रीमध्ये 175 आणि बायोमध्ये 340 आणि फिजिक्समध्ये 155 असे चांगले मार्क येत आहेत. तर मी ओमला प्रश्न विचारेल की ओम, तुझं नाव, तुझं स्कूल आणि तू AIB कशा माध्यमातून जॉईन केलं याच्याबद्दल माहिती सांगशील. हॅलो, मी ओम गाजरे आहे. मी क्लास 10th ऑयस्टर इंग्लिश हायस्कूल या स्कूलमधून शिकलो होतो. आणि मी 11th नंतर मी असं ठरवलं की आपल्याला नीट एक्झाम करायचं आहे, तर मी नीटसाठी अभ्यास सुरू केला. मग त्यासाठी सगळ्यात प्रथम गोष्ट असते की क्लासेसची निवड करणे. हे मला माझ्या दादांनी सजेस्ट केले की एक AIB क्लासेस आहे, की तू जॉईन करू शकतो. मग मी तिथं आलो आणि तिथं स्कॉलरशिपची एक्झाम होती, मी ती एक्झाम दिली. त्यामध्ये मला 100% स्कॉलरशिप मला भेटली होती. म्हणजे मी 2 वर्ष एकही रुपया भरलेला नव्हता क्लासमध्ये. ओके. आणि मला 2 वर्ष फ्री शिकवलं इथं. खूप बढिया. मग तर AIB एक 10th ऍडमिशनसाठी 10th विद्यार्थ्यांची एक स्कॉलरशिप एक्झाम घेत असते. आता तिचं नाव AIB ऑलिम्पियाड आहे. जे टॉपर विद्यार्थी आहेत, ओमच्या वेळेस त्याला 100% स्कॉलरशिप मिळाली होती. तर आपण म्हणजे 0 फीसवर त्याला 2 वर्ष शिकवलं आणि त्याचं त्यांनी चीज पण केलेलं आहे. खूप खूप बढिया आणि तुझं खूप अभिनंदन ओम. तर काही गोष्टी AIB जसं 18 तासाचं स्वाध्यायन आहे, PTM आहे, आपण बाहेर पण परीक्षा घेतलेल्या आहेत, आणि सीड प्रोग्राम आहे. AIB सिस्टमच्या कुठल्या गोष्टी तुला आवडल्या आणि त्याचा तुला कसा फायदा झाला? AIB क्लासेसमध्ये बेसिकली लाईक बाकी क्लासेसपेक्षा थोडंसं वेगळं पॅटर्न चालतं, हे मी 2 वर्ष नोटीस केलं. ओके. तर यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं काय, जसं सीड प्रोग्राम झाला किंवा 18 तासाचे स्वाध्यायन झाले, यामध्ये आम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. सीड प्रोग्राम मध्ये मला जेव्हा सर समोर बसून मला माझ्या स्ट्रेंथ विकनेस आणि मी कुठे चुकतोय, मी कुठे एक्सेल करतोय हे सर्व मला सांगता, तेव्हा मला लाईक समोर कळतं की माझी विकनेस काय आहे, आणि यामुळे खूप फायदा होतो आणि मी समोर त्या विकनेसवर काम करून प्रोग्रेस करत गेलो आणि त्यामुळे हा स्कोर आय थिंक. ओके. AIB तर्फे एक वेगळा उपक्रम आपण राबवत असतो, 18 तासाचे स्वाध्यायन. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, तर ह्या महामानवांच्या जयंतीच्या दिवशी आपण मुलं 18 तास अभ्यास करतात. मला वाटतंय आपले आदर्श हेच व्यक्ती असू शकतात. आजकालचे बॉलिवूडचे हिरो हे आपले आदर्श असू शकत नाहीत, आणि त्यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असं AIBचं मॅनेजमेंट असं एक प्रोग्राम अरेंज करत असतं, जिथं सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मुलं अभ्यास करतात. असे किती स्वाध्यायन ओम तू अटेंड केलेले आहेस? मी जवळपास 3 ते 4 स्वाध्यायन अटेंड केले होते. 3 ते 4 स्वाध्यायन त्यांनी अटेंड केलेले आहेत. ठीक आहे. एक महत्त्वाचं आहे की लोक सांगतात की हार्डवर्क पाहिजे, पॅशन पाहिजे, टॅलेंट पाहिजे,
स्मार्ट वर्क पाहिजे, तुम्हाला जर नीट सारखी परीक्षा क्रॅक करायची असेल तर माझा असा विश्वास आहे की तुमचं रुटीन हे महत्वाचं आहे, की तुमचं रुटीन कसं आहे, तुमची झोपण्याची वेळ कशी आहे, तुमची उठण्याची वेळ कशी आहे, आणि दिवसभरात आफ्टर लेक्चर तुम्ही किती अभ्यास करताय आणि कसा अभ्यास करताय. तर तुझं रुटीन आमच्या जे आहेत ऐकणारे पालक आणि विद्यार्थी त्याला सांगतील की तुझं रुटीन कसं होतं. तर मी जेव्हा प्रिपरेशन सुरू केली तेव्हा मी सकाळी 6 वाजता उठायचो आणि मग त्यानंतर क्लासला जाऊन लेक्चर्स वगैरे चालायचे. 1 वाजेपर्यंत लेक्चर संपले की मी 2 वाजेपर्यंत घरी यायचो आणि मग त्यानंतर लाईक अभ्यास सुरू व्हायचा. बर. आणि अभ्यास हा झाल्याचा रात्री 12-12:30 अभ्यास चालायचा. कधी कधी 2-3 पण वाजायचे, बट मोस्टली 12:30 करायचो मी. त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला PCBला टाइम डिवायडेड होता आणि त्यानंतर मध्ये जेवण करणे किंवा चहा पिणे यासाठी 10-15 मिनिटं द्यायचं. बरं, एकंदरीत किती तास अभ्यास व्हायचा तुझा रोज? दररोज मी 7-8 तास बसायचो, बट जितकं वेळ आपण बसलो तेवढा अभ्यास आपण करत नसतो. आपण जी ऍक्टिव्ह स्टडी ज्याला आपण म्हणतो ती मी 6 तास मिनिमम करायचोच. हे एकदम करेक्ट आहे. लोकांना वाटतं 2 तास अभ्यास करावा आणि आमचा रँक यावा, तसं शक्य नाहीये. तुम्हाला 6-7 तास अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामध्येच ऍक्टिव्हली अभ्यास कराल, तस त्यावेळेस तुमचा कुठं रँक येईल त्यावेळेस कुठं तुमचं सिलेक्शन होईल. ओमला जे 670 मार्क आलेत हा खूप मोठा स्कोर आहे नीटमध्ये. 28 लाख मुलांनी ही परीक्षा दिली होती, त्यामध्ये त्याचा एवढे चांगले मार्क येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. ओम, तुला हे जे यश मिळालं यामध्ये आईवडिलाचा काय रोल आहे आणि तुझ्या शिक्षकांचा काय रोल आहे याबद्दल पण सांगशील, आणि मी स्वतः समजा शिंदे सरांचा काय रोल आहे हे तू जरा सांगितलं तर आणखी चांगलं होऊन जाईल. तर सर्वात पहिले आईवडिलांचा रोल जर सांगायचा झाला तर माझ्या सक्सेसमध्ये लाईक खूप मोठा वाटा आहे. खूप मोठा मी एक्सप्लेन करू शकत नाही एवढा मोठा वाटा. जेव्हा मला कमी मार्क्स आले हे दोघं माझ्या सोबतच असायचे, मी मार्क्स काउंट करले काही यांचं हे घाबरायचे, कमी कमी पडलं तर आठवत होतं की काय असं. तर आणि जास्त पडलं तर मग तर खुशच व्हायचो, बट कमी पडलं की सांगायचे की टेन्शन घेऊ होणार, टेन्शन नको घेऊ. बस मला सवय होती की थोडं टेन्शन जास्त घ्यायचो, तर मग ते सांगायचे की टेन्शन नको घेऊ होत राहणार. आणि मी ज्या पुस्तक ज्याही दुकानामध्ये ज्याही पुस्तकावर बोट ठेवलं की मला पाहिजे ते मला पुढच्या 10 सेकंदात भेटून जायचं. क्या बात, यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. हा खूप मोठा रोल आहे, लक्षात ठेवा. एक जागतिक लेवलचं सायंटिस्ट आहे, त्यांना प्रश्न विचारला की एखाद्या मुलाला समजा टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे, IIT मध्ये जायचंय किंवा एम्समध्ये जायचंय, तर घरामध्ये काय पाहिजे. त्या वडिलांनी प्रश्न विचारला की मी काय करू, तर त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही तुमच्या बायकोवर सगळ्यात अगोदर प्रेम करा. त्यामागचं कारण असं आहे की तुमच्या दोघांमध्ये जर आई वडिलांमध्ये जर व्यवस्थित पटत असेल तर घरामध्ये हेल्दी वातावरण राहतं, आणि घरामधलं जर वातावरण चांगलं असेल तर त्या मुलाला अभ्यास करायला आणखी प्रोत्साहन मिळतं. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि दोघांचा पण रोल आहे. आता मी सर इथं बाजूला आहेत, ओमचे वडील आहेत, मी त्यांना विचारतो. मला तुमचा रोल पण सांगायचा. हा ठीक आहे, मी पुन्हा वापस येतो त्याच्याकडे. तर तुला काय वाटतं की शिंदे सरांनी किंवा म्हणजे मी आणि AIBचा काय रोल आहे, तुला एवढे सगळे मार्क पडलेले आहेत, AIBच्या सिस्टमचा काय रोल आहे? मी ज्या दिवशी माझा नंबर लागला त्या दिवशी सर्वांना सांगितलं होतं, आणि आताही सांगतोय की माझ्या मार्क्स म्हणजे ऍटलीस्ट 200 मार्क्सचा रोल सरांचा आहे. थँक्यू सो मच. माझे थँक्यू. प्रत्येक लाईक मी जेव्हा जेव्हाही सरांना मेसेज केला, कधी एकदा तर मी रात्री 3 वाजता मेसेज केला होता की आता काही कळत नाही मी काय करू, सरांनी तेव्हा सांगितलं की टेन्शन घेऊ, आता झोपून राहा, सकाळपासून परत रिस्टार्ट कर. आणि तो रिस्टार्ट म्हणजे मी असा केला की मग नंबर लागलाच तेव्हा थांबलोच नाही. तुझे रोज मला मेसेज यायचे आणि मी त्याला जाणून बुजून उशिरा का होईना रिप्लाय करायचो, की मला माहित असतं की ते विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं काय आहे. आणि AIB मध्ये ते जपल्या जातं, कारण की मी पण कधी काळी विद्यार्थी होतो, मला असे शिक्षक मिळाले त्यामुळे मी MBBS होऊ शकलो. आणि मी माझा वेळ जो आहे, मी जे वसा घेतलेला आहे की विद्यार्थी घडवायचा, तर त्यांना वेळ देणं पण गरजेचं आहे. तर मी माझा जेवढा वेळ असेल तेवढा मला मी देत असतो, उशिरा का होईना विद्यार्थ्यांना मी रिप्लाय करत असतो आणि त्यांना गाईड करत असतो. थँक्यू सो मच ओम. ओमची आई बाजूला आहे, ताई मी तुम्हाला प्रश्न विचारेल की तुमच्या मुलांनी खूप मोठं यश मिळवलंय, लाखो मुलं ही एक्झाम देतात आणि त्याच्यातले काही हजारो मुलं आणि काही शेकडो मुलं एवढे चांगले मार्क घेऊ शकतात, तर आज हा आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? छान वाटतंय. चांगलं वाटतंय. बर, आनंद वाटतोय. बर, तुम्हाला दुसरा प्रश्न आहे माझा असा की ओमनं डॉक्टर बनावं हे स्वप्न कोणाचं होतं, तुमचं आईवडिलाचं का त्याचं स्वतःचं होतं का तुम्ही सगळ्यांनी मिळून बघितलं होतं? तो शाळेत टाकल्यापासूनच खूप हुशार होता, तेव्हा असं वाटत होतं आम्हाला त्याने डॉक्टर बनावं. दोघांना पण त्याची पण इच्छा होती.
बर बर. आणि ताई तुम्ही पॅरेंट टीचर मीटिंगला, मी तुम्हाला पाहिलेलं, तुम्ही प्रत्येक पॅरेंट टीचर मीटिंगला येत होतात, तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला त्या पॅरेंट टीचर मीटिंगचा? जे आपण मंथली एआयबी मध्ये दर महिन्याला पीटीएम घेतले जाते, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये असतात, आणि हे दोघं जण पण ऑफलाईन पॅरेंट टीचर मीटिंगला यायचे, त्याचा काय फायदा झाला तुम्हाला म्हणजे ओमला गाईड करण्यामध्ये? जे तुम्ही सांगायची मग तेवढं ते आम्ही सांगू शकतो, आम्हाला शिक्षणातलं काही एवढं कळत नव्हतं. हा, मग तुम्ही जे सांगितलं ते लक्षात ठेवून थोडं सरांनी असं सांगितलं, सरांनी तसं सांगितलं, तू तसं कर. बरोबर. नाही काही आलं तर मग सरांना कॉल कर तू, मग तू रात्री का आपण तो कॉल करायचा, मग आम्हाला त्याला काही प्रॉब्लेम आला आम्ही त्याला सांगायचो, सरांना कॉल कर तू, सर तुझा कॉल असेल तो. बर बर. ताई कसं आहे ना, तुम्ही जरी म्हणत असताल तुम्हाला शिक्षणातनं काही कळत नाही, पण तुमच्या मुलांना जगातली सर्वात मोठी डिग्री आज तो म्हणजे त्या कोर्सला त्याला ऍडमिशन मिळणार आहे, त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. काही प्रॉब्लेम आला मी त्याला लगेच सांगायचो, शिंदे सरांना कॉल कर, सरांनी सांगेल आपल्याला, कधी पण मी कॉल उचलेल तुमचा. नाही, बरोबर आहे ना, त्याचा हा रिझल्ट आहे, त्याचा परिपाक आहे हा. कसं असतं की एका फॅमिलीमध्ये डॉक्टर बनणं ह्याची खूप किंमत आहे. माझ्या घराचं पूर्ण वातावरण बदललं मी डॉक्टर झाल्याच्या नंतर. ठीक आहे, थँक्यू सो मच. मी सरांना प्रश्न विचारतो. ठीक आहे, एआयबीमध्ये परत मी आपण बाहेर परीक्षा घेतो सर, आणि सीड प्रोग्राम पण घेत असतो, पीटीएम पण आहेत, तर एआयबीच्या सिस्टमच्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, की तुम्हाला काय वाटते, तुम्ही 2 वर्ष झालं संपर्कात आहात, प्रत्येक पीटीएमला येत आहात, तर कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही पालकांना सांगता? पूर्ण गोष्टी जे योग्य वाटते मग मी बी येत होतो ना. हा, ते पीटीएमचे चांगले वाटत होते. हा, मग बरेच आता माझ्यामुळं मग मी यायला बी सांगितलं, सर चांगले शिकले शिंदे सर, असे नवीन असले तर मग चांगले, आमच्या मावस भावांनी मदत केली. बर, त्या मला तुमचं सांगितलं सरांनी. बर बर. आज कसं वाटत आहे तुमच्या मुलाला, एवढे चांगला मार्क आलेले, चांगला स्कोर आलेला आहे, आणि हे खूप चांगलं आहे, म्हणजे हे सक्सेसफुल वडिलाचं लक्षण आहे की आपला मुलगा डॉक्टर बनणे. सर, ही सारी मेहनत तुमची करून घेणे, त्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण आई वडिलाचा पण खूप मोठा रोल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, लक्षात ठेवा. बरं, मी ते एक सांगितलं, आता बऱ्याच वेळेस कसं होतं, तयारी करत असताना निराशा येत असते, मार्क कमी आले, तर तुम्ही त्याला कसा सपोर्ट केला या सगळ्या गोष्टी? सपोर्ट म्हणजे आम्ही आम्हाला धाकच देता. हा, तो नाराज होतो का काय होतो काही वाटलं अडचण नाराज झालं समजा तेवढं जेवणच कमी देत. हा, मग आम्ही सांगा त्याला समजून, सरांना फोन करा अशी चुकी झाली, सरांना विचार काय चुकलो. बर बर. एआयबी जे पीटीएम आम्ही घ्यायचो पॅरेंट टीचर मीटिंग, तुम्ही किती पीटीएम अटेंड केले तुमच्या लक्षात आहे का? सर भरपूर करेल, 2-3 मिस झाले असं. 2-3 पीटीएम फक्त मिस झाले आहेत दर महिन्याला होणाऱ्या, बाकी प्रत्येक पीटीएमला तुम्ही आलेला आहात. आणि त्या पीटीएम मधनं मी जे सांगायचो पालकांना, मार्गदर्शन करायचो, केवळ बऱ्याच पीटीएम आम्ही फक्त पालकांच्याच घेत असतोय. ठीक आहे, तर ते पण आपण मार्गदर्शन करायचो, तर डेफिनेटली त्याच्यातनं एक बरंच पालकांना 11वी 12वीमध्ये कसं वागायला पाहिजे विद्यार्थ्यासोबत, आपल्या मुलासोबत किंवा मुलीसोबत, ह्याचं कळत नाही. आपण दैनंदिन जीवनातल्या गोष्टी जे घडतात त्याचा राग आपण विद्यार्थ्यावर काढतो, बऱ्याच वेळेस असं पण होतं, आणि तिथून एक चांगला तयारी करणारा विद्यार्थीसुद्धा खाली येऊ शकतो, असं करायला नाही पाहिजे, मी प्रत्येक पीटीएममध्ये सांगतच असतो. ठीक आहे, खूप खूप अभिनंदन तुमचं पण. धन्यवाद. आणि तुम्ही जे आलात, मला यांनी फोन केला ज्या दिवशी नीटची एक्झाम झाली, सर मुलाला एवढे चांगले 670 मार्क येते, त्याचा नंबर लागेल का? म्हणजे नंबर लागेल नाही तर टॉपच्या मेडिकल कॉलेजला त्याचा नंबर लागेल, असं मी त्यांना सांगितलं होतं. ठीक आहे, तर काही त्याचे ओमचे काका पण आहेत. ठीक आहे, तुमचं नाव सांगा, आणि आज तुम्हाला कसं वाटतं तुमच्या परिवारातला पहिला मुलगा कोणीतरी डॉक्टर बनतोय, ही खूप मोठी एक गोष्ट आहे. माझं नाव संजय अण्णा गाजरे. हा, माझ्या मधल्या बंधूचा मुलगा आहे. हा, ओम गाजरे. हा, तो त्यांनी नेटसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. हा, आणि सांगायचं म्हणजे शब्दात व्यक्त करणारा विषय नाही त्याचा, असं आहे का, इतकी मेहनत घेतलेली आहे. बरं, हे तुम्ही पाहिलेलं आहे स्वतः? स्वतः बघितलेलं आहे. बरं. आणि स्वतः म्हणजे कधीही तो म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला न जाता, काही न करता, कुठल्याही म्हणजे उत्सवामध्ये सहभागी न होता, सगळं म्हणजे त्याचं सगळं लक्ष म्हणजे फक्त शिक्षण हा एकमेव येतो असा त्याचा. म्हणजे घरातल्या छोट्या मोठ्या जे कार्यक्रम असतील त्या सर्वांचा त्यांनी त्याग केलेला आहे, आणि त्याचा पूर्ण फोकस हे त्याच्या एज्युकेशनवर, एज्युकेशनवरती त्यांनी लावलेला आहे. आणि आज कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या भावाचा मुलगा आज एमबीबीएस सारखी एवढी मोठी डिग्री नाही ऍडमिशन मिळणार आहे? एवढी मोठी डिग्री घेणं म्हणजे हे आमच्या गाजरे परिवाराचा एक उद्धार झाल्यासारखा आहे. क्या बात आहे, बरोबर, बहुत बढिया. खरंय, म्हणजे आतापर्यंत जे आमच्या गाजरे परिवारामध्ये, हा, एक आमचा अगोदरचा जो
म्हणजे भाऊकी मधलाच एक मुलगा आहे, त्यांनी बी MBBS केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जर कुणी असेल तर फक्त आता एक आमचा ओम आहे. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन तुमचं पण. ठीक आहे, ओमचे आजोबा आहेत इथं, मी त्यांच्याशी बोलल. नमस्कार. नमस्कार. तुमचा नातू आज एवढे चांगले मार्क घेऊन MBBS सारख्या डिग्रीला ऍडमिशन घेत आहे, तर तुम्हाला कसं वाटत आहे? खूप अभिमान आहे. खूप अभिमान आहे. बरं, तुम्हाला कधी वाटलं होतं की हा डॉक्टर बनल वगैरे म्हणून? कधी नाही. नाही, त्याचा अभ्यास होऊन त्याचं कर्तृत्व पाहून आम्हाला थोडीशी आशा होती. क्या बात आहे, त्याच्या अभ्यासावरनं त्याच्या कर्तृत्वावरनं आतापर्यंत तुम्हाला आशा होती, होप्स होती की तो काही ना काहीतरी करून जाऊ. बरं, आज मग तुम्ही काय म्हणताल, त्याला काय सजेशन देताल? भविष्यात तो खूप मोठा डॉक्टर बनलाय, आता ह्या शहरामध्ये मोठमोठे डॉक्टर आहेत, तर तुमचं काय सजेशन राहील, त्यांनी काय करायला पाहिजे डॉक्टर बनल्याच्यानंतर? त्याचं आता त्याचं शिक्षण जसं त्याचं पुढे चालेल, त्याचं पुढचं आता त्याला काय करायचं काय नाही त्याची इच्छा आहे. नाही नाही, पेशंट सोबत कसं करायला पाहिजे? आजकाल बरेच डॉक्टर आहेत की रुग्णांची खरी सेवा करतात, रुग्ण सेवा करतात. काही डॉक्टर आहेत की म्हणजे थोडंफार काय म्हणता येईल त्याला की पैशासाठी एवढं बघत नाहीत. तुम्ही काय सजेशन द्याल, म्हणजे घरात सर्वात तुम्ही मोठे आहात, पैशासाठी काही नको करू, जास्त तू लोकांची सेवा जास्त कर. हा, हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवू. है ना, बाकीच्या गोष्टी सगळ्या येत असतात, पण रुग्ण सेवा पण ही अतिशय महत्वाची आहे. त्यांची सेवा जास्त कर. है ना. धन्यवाद आजोबा, थँक्यू सो मच. आता मी ओमची आजी आहे माझ्यासोबत. ठीक आहे, तर आजी तुमचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, काय आहे की ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आज तुमचा नातू एवढे सगळे मार्क घेऊन चांगल्या मेडिकल कॉलेजला जाईल, उद्याच्याला तो MBBS म्हणून किंवा काही MD MS बनल आणि मोठी मोठं काम करल, तर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय मनामध्ये? मेहनत केली त्यानं, खूप मेहनत केली, कर्माला केला नाही कुठं, बाहेर सुद्धा नाही. थोडंसं माईक जवळ धरा तुमच्या. हा हा, खूप मेहनत केली त्यानं, खूप मेहनत केली. कुठल्या कार्यक्रमाला गेला नाही, काय नाही, काय नाही, कोणाच्या बर्थडेला नाही, कुठं नाही, बर्थडे नाही, कुछ नाही, कुछ नाही, फक्त अभ्यास करत राहिला. जेवण करायचं ना, अभ्यास करायचं, एवढंच फक्त त्याची इच्छा. मी नेहमी सांगत असतो की नीटच्या विद्यार्थ्यांनी चार गोष्टीवर फोकस करावं, क्लास, अभ्यास, जेवण आणि झोप. तुम्हाला त्यामध्ये हे जर करत राहिला तर आपोआप यश मिळतं, त्याचं ओम बेस्ट एक्झाम्पल आहे. बरं, तुम्हाला कसं वाटतं? मी असंच, डॉक्टर साहेब जेवण करत्या का असं तुम्ही म्हणायचं? मला डॉक्टर साहेब नको म्हणू, असं तुम्ही त्याला म्हणायचं? हेच म्हणायचं, भाऊ डॉक्टर साहेब आमच्या घरात, असंच म्हणायचं त्याला, असंच मी त्याला म्हणू, बाई मला म्हणू नको. कसं असतं आजी की आपण जे इमॅजिन करतो का तसं आपल्यासोबत होत असतं, आणि आता तो खरंच तेच म्हणायचं, मी तेच त्याला. खूप चांगले, खूप खूप अभिनंदन. असं आहे का, आणि मग त्याचा आता एवढा रिझल्ट आलाय ना, हे पण चांगलीच गोष्ट आहे. चला परत एकदा आशीर्वाद सगळ्यांचा. ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. आणि काही गोष्टी मी परत एकदा ओमला विचारतो, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जे टीचर आहेत AIIB मध्ये ओम, की तुला त्यांचा कसा फायदा झाला? फिजिक्स केमिस्ट्रीचे जे टीचर आहेत, एकंदरीत नॉन टीचिंग जे स्टाफ आहे, ह्या सर्वांचा तुला कसा फायदा झाला एकंदरीत? हा, तर सर्वप्रथम जर बायोचं तर मी आधी सांगितलं की सरांनी एकदम बेस्ट बायो शिकवलेलं होतं, आम्हाला काही टेन्शनही नव्हतं. तर बायोचं सरांनी पूर्ण कव्हर करून घेतलं. आणि प्रश्न असला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा, तर फिजिक्ससाठी विपिन सर, सॉरी शर्मा सर आणि मिश्रा सर जे होते ते एकदम मस्त शिकवायचे, प्रत्येक डाऊट मला सॉल्व्ह करायचे. त्यांचे नोट्स मी वाचल्या तर माझे जे काही शेवटीला वीक पॉईंट राहिलेले होते तेही कम्प्लीट होऊन गेले, आणि माझा लाईक प्रिपरेशन कम्प्लीट झालं. थोडे थोडे डाऊट जे प्रत्येक चॅप्टरमध्ये राहून जातात आपल्या एकदा फर्स्ट टाईम वाचल्यानंतर, तेही माझे दुसऱ्यांदा रीड केल्यानंतर कम्प्लीट होऊन गेले. आणि सेम केमिस्ट्रीसाठी विपिन सरांनीही खूप मदत केली. जेव्हा जेव्हा मी व्हॉट्सअपमध्ये डाऊट टाकला तेव्हा तेव्हा त्यांचा लगेच रिप्लाय यायचा की हे सोल्युशन आहे आणि हा कन्सेप्ट होता, हे आता सॉल्व्ह करायला आणि समजून घे. आपण अभिजय टेस्ट सिरीज घेतली होती, जवळपास ऑल इंडिया लेवलची टेस्ट सिरीज आहे अभिजय. काश्मीर पासून तर केरळ पर्यंत 1.5 लाख मुलं ही परीक्षा देतात, आणि ह्या परीक्षेमध्ये नॅशनल लेवलला आपला रँक कुठं आहे हे कळावा ह्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेतो. अभिजयचा काय फायदा झाला, अशा 26 आपण परीक्षा घेतल्या होत्या टोटल, त्याचा काय फायदा झाला? अभिजय टेस्ट सिरीज ही डिसेंबरमध्ये चालू केली आणि सर मला म्हटले की तुम्ही सर्वांनी ही टेस्ट सिरीज द्यावी. तर मग आम्ही सुरू केली देणं, तर जेव्हा पहिला पेपर झाला तेव्हा आम्ही सगळे शॉक झालो होतो की या लेवलचेही पेपर बनू शकता. आम्हाला सर्वांना कमी मार्क्स आले, बट थोडासा आनंद होता की आपल्याला बाकीचे 25 पेपरही याच लेवलचे भेटणार आहे आणि आपण
त्यांनी त्यानुसार आपली प्रिपरेशन करू शकतो. मग मी हळूहळू म्हणजे चुका बघितल्या की मी कुठे मिस्टेक केली, काय मिस्टेक केली. सरांना विचारले, विपिन सरांना, शर्मा सरांना, सर्वांना विचारले की आपण या टेस्ट सिरीजला या टेस्टमध्ये आपण कसं एक्सेल करू शकतो, आणि ते मी करत गेलो आणि माझे मार्क्स पण इम्प्रूव्ह होत गेले. तर त्या टेस्ट सिरीजमध्ये खूप जास्त फायदा झाला. बर, आता ओम अतिशय महत्त्वाचं आहे की मुलं काय करत आहेत की रेग्युलर जे लेक्चर आहे त्यावेळेस ते बंक मारतात किंवा लक्ष देत नाहीत, मग त्यांचा बॅकलॉग राहतो आणि मग त्यांना टेन्शन यायला लागतं जसं एक्झाम जवळ आहे आणि मग हळूहळू ते मागं पडतात. तो तुझा असा काही बॅकलॉग या अगोदर राहिला होता का, आणि जर राहिला असेल तर तू कसा कवर केलास, हे जर का एकदा भविष्यातल्या जे नीटचे ॲस्पिरंट आहेत त्यांना सांगितलं असतं त्याचा खूप जास्त फायदा होईल, कारण की हा सध्या महत्त्वाचा इश्यू आहे सध्या. हा तर जो सरदाचे सांगता की जो AR1 आहे त्याचाही बॅकलॉग राहिलेला होता. हो, ज्याला 670 आहे त्याचाही बॅकलॉग राहिला होता, आणि ज्याला 400 आहे त्याचाही बॅकलॉग राहिला होता. पण डिफरन्स कुठे आला, डिफरन्स फक्त एका ठिकाणी येतो की आपण त्याला कसं कम्प्लीट करतो. प्रत्येक बॅकलॉगला कम्प्लीट करण्यासाठी आपण एक वेळ डिसाईड केली पाहिजे. जसं माझं केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक पूर्ण बॅकलॉग होता, पण मी डिसेंबरनंतर सिरियसली घेतला आणि प्रत्येक पर्टिक्युलर वेळ दिला की या वेळेला आपल्याला चॅप्टर्स कव्हर करायचे, आणि मी तसं करत गेलो आणि तो बॅकलॉग ऑटोमॅटिकली कमी होत गेला. तर बॅकलॉग म्हणून फक्त म्हणायचं नाही की त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आपण बॅकलॉगसाठी एक पर्टिक्युलर टाइम देणं गरजेचं आहे. आणि अजून एक की बॅकलॉग करण्याच्या कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये आपलं जे प्रेझेंट आहे त्याला खराब करण्यात काहीच एक विषय नाही. जसं सपोज काय करतात की समोर रे संडेला टेस्ट आहे, तर पूर्ण वीक सोडून देतात आणि त्या टेस्टवरच फोकस करतात. हो, जर त्या टेस्टमध्ये पहिला जरी आला तो तरी पण काही फायदा नाही, कारण तो पूर्ण वीक स्पॉइल केलेला आहे आणि तो नवीन बॅकलॉग क्रिएट केलेला आहे. बर, तर जे प्रेझेंट आहे त्याला सोबत ठेवून बॅकलॉग कम्प्लीट करणं हे गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आन्सर आहे याचं की सोबत एक पर्टिक्युलर वेळ द्यायला पाहिजे दिवसातनं एक तास दोन तास की जे तुमचं राहिले ते कव्हर करण्यासाठी. पण आणि जे सध्या करंट सिलेबस शिकवत आहेत टीचर लोक त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे. AIBमध्ये ना एक DNRP नावाचा कॉन्सेप्ट आहे, डेली NCERT रीडिंग प्रोग्राम. नाही चालू आहे ना, हा चालू आहे ना. तर AIBमध्ये एक प्रोग्राम आहे डेली NCERT रीडिंग प्रोग्राम. मी त्याच्यामध्ये लाईन टू लाईन NCERT रीड करून घेत असतो विद्यार्थ्याकडनं आणि त्यावर कसे MCQ बनतील हे पण सांगत असतो. बायोलॉजीमध्ये तुला DNRPचा कसा फायदा झाला, तू DNRP सेशन अटेंड केलेच असतील. हो, हा तर सर DNRP घ्यायचे. DNRP म्हणजे डेली NCERT रीडिंग प्रॉब्लेम प्रोग्राम. यामध्ये सर लाईन टू लाईन NCERT आमच्याकडून म्हणजे सर स्वतः रीड करायचे आणि आम्हाला एक्सप्लेन करायचे की या लाईनमधून NTA एक्झामिनर कसा क्वेश्चन बनवण्याची प्रोबेबिलिटी आहे, आणि आम्हाला तो माइंडसेट सरांनी दिला. हा माइंडसेट खूप जास्त गरजेचा असतो, कारण आपल्याला एक्झामिनरच्या माइंडमध्ये घुसून क्वेश्चन बनवता आला पाहिजे, तेव्हाच आपण प्रत्येक एक्झाममध्ये एक्सेल करू शकतो. तर यासाठी DNRPमध्ये सरांनी खूप हेल्प केली आणि प्रत्येक क्वेश्चन जो नीटमध्ये आलेला आहे सरांनी DNRPमध्ये सांगितलं होतं की हा MCQ आहे आणि हा येणार आहे, आणि तो लाईक आला. ओके, जे आपण बाहेर परीक्षा घेतल्या रियल एक्झाम म्हणजे रियल एक्झामिनेशन ॲटमॉस्फिअर फॉर लर्निंग, म्हणजे दर महिन्याला AIBच्या द्वारे एक बाहेरच्या सेंटरवर परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये इन्व्हेजिलेटर बाहेरचे असतात आणि सगळे एक नीटसारखं वातावरण असतं आणि मुलांना नीटची जी भीती आहे ती कमी व्हावी असं नीटसारखीच एक परीक्षा दर महिन्याला घेतली जाते. ओमनं पण त्या परीक्षा दिल्या असतील, तर त्या रिअल एक्झामचा तुला कितपत फायदा झाला किंवा त्याचा काय एक्सपिरियन्स आहे? तर रिअल एक्झाम जसं सरांनी सांगितलं की त्या सेंटरवर व्हायच्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला. जसं मी एक स्टोरी सांगतो की जेव्हा मी नीटच्या एक्झामला बसलो तर ॲज युजल मी बायो सुरू केलं. पहिला क्वेश्चन केला आणि पहिला क्वेश्चन मला नाही जमला. मी त्याला सर्कल केलं, समोर निघालो. पहिले दुसरा क्वेश्चन आला, तिसरा आला, चौथा मला परत नाही आला. मग असे 20 क्वेश्चन कम्प्लीट केल्यानंतर मला 5 क्वेश्चन होते आले. तिथं मी थोडंसं पॅनिक झालो की यार आपण बायोमध्येच आपण आपले 5 क्वेश्चन फसताय. तर पण मग तेव्हा मला आठवलं की आपण असे खूप वेळेस फसलेलो आहे, आधी खूप वेळ सेंटरवर फसलेलो आहे आणि तिथून आपण बाहेर निघलेलो आहे. 2 मिनिटं थांबलो, पाणी पिलं आणि परत सुरू केलं. मग परत पहिला राऊंड कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा परत आलो तेव्हा ते 5 क्वेश्चन जमले मला बऱ्यापैकी. मला लाईक 80-90% शुअर होते की हा करेक्ट आन्सर करेक्ट आहे. आणि घरी आल्यानंतर जेव्हा चेक केले तर ते 5-5 क्वेश्चन करेक्ट आले माझे. म्हणजे यामुळे हा क्वेश्चन मला असं वाटतं की करेक्ट का आले, कारण मला त्या एक्झाममध्ये स्ट्रेस मॅनेज करणं हे येत होतं आणि हे
आय थिंक मला वाटतं बाहेर टेस्ट दिल्यामुळेच झालं. त्याचं तेच आहे, काय आहे की दोन वर्ष अभ्यास करतात विद्यार्थी आणि दोन वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर जे काही नॉलेज आपण गेन केलेलं आहे ते 3 तास 20 मिनिटांमध्ये अप्लाय करायचं आहे. मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, तर तशी प्रॅक्टिस होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आपण या परीक्षा घेत असतो आणि त्याचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होतो, जसं ओमला पण झालेलं आहे. ए आय बीतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजीचे असे मॉड्यूल्स दिले जातात. त्या मॉड्यूल्समध्ये डी पी पी आहेत इनबिल्ट, त्याच्यामध्ये Exercise 1, Exercise 2, Exercise 3, पी वाय क्यू वगैरे असे खूप सारे एम सी क्यूचा सेट असतो, त्यामुळं पण त्याचा खूप जास्त फायदा होतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आता एक महत्त्वाचं आहे की येणारे जे स्टुडंट आहेत, जे नीट ॲस्पिरंट आहेत, जे तुझी मुलाखत बघत आहेत, त्यांना काय मेसेज देशील ओम? जे रिपीटर आहेत त्यांना एक मेसेज, तू तर फ्रेशरच आहेस, तर हा फ्रेश आहे, याला रिपीट करायची गरज पडली नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 2 वर्ष दिलेले आहेत, है ना, 11वी 12वीसाठी नीट क्रॅक करायला, तर 2 वर्षातच त्याला परत त्याला रिपीट करायची गरज पडलेली नाही आहे. तर तुझा काय मेसेज असेल विद्यार्थ्यासाठी? तर मी जे 10वीतून 11वीत जाणारे जे स्टुडंट आहेत त्यांना सांगतो मी की पहिली गोष्ट ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, कारण आपण 10वीमध्ये 90, 95 कोणाकोणाला 99% पर्यंत आलेले होते. तर एवढे मार्क्स घेऊन जर आपण लाईक मीही थोडं ओव्हर कॉन्फिडन्स होतो की नीट काय, मी तर असंच करून घेईल, बट तसं नसतं. 10th आणि 11th मध्ये खूप फरक असतो, हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला तेव्हा वेळ जाते. तर आधीच तुम्ही सावध व्हा, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका आणि सर जे सांगताय ते करा आणि तुम्हाला कन्सिस्टंट राहा, रोज अभ्यास करा, असं हेच सांगेल मी. बर, आणि आणखीन एक आहे की तुझ्याकडनं काही मिस्टेक झाल्या असतील का, किंवा ह्या मिस्टेक विद्यार्थ्यांनी करायला नाही पाहिजेत, अशा कुठल्या मिस्टेक आहेत तू सांगशील? तर मी पहिली तर सांगितली आता की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही, त्यामुळे नुकसानच होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की रात्री लवकर झोपत जा. बर, रात्री मी तुम्हाला कधी कधी 3 वाजेपर्यंत मेसेज करायचो, मग तुम्ही मला सांगितलं की याने अभ्यास होणार नाही, फक्त आपण बसलेलो आहे, ऍक्टिव्ह स्टडी होणार नाही, फक्त बसलेलो पुस्तक घेऊन त्यात काही पॉईंट नाही स्टडी करणे, तर आपल्याला ऍक्टिव्ह स्टडी करायचं आहे. त्यामुळे 3-4 वाजेपर्यंत पुस्तक घेऊन नका बसू, 12:30 ते 12 वाजेपर्यंत बसत जा, वेळ फिक्स करा आणि रुटीन आपला बरोबर ठेवा. हेच मी सांगेल की मिस्टेक नका करू त्यामध्ये, झोपण्याच्या वेळेला सॅक्रिफाईस करू नका, ते खूप महत्वाची आहे. हो, खूप महत्व, झोप जास्त महत्वाची. बरं, एआयबीचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, समजा बॅच ऍडमिन आहेत, बाकीचे सगळे ऍडमिनिस्ट्रेशनचे माणसं आहेत, स्टाफ आहे, याच्यासोबत तुझा कसा एक्सपिरियन्स होता? तर जे नॉन टीचिंग स्टाफ आहे ते एका कोचिंगचा ॲटमॉस्फियर डिसाईड करत असतात. बरोबर, तर ते सगळे नॉन टीचिंग स्टाफ जसं खरा सर, राजश्री मॅडम, हे खूप सपोर्टिव्ह होते आणि ते मला नेहमी विचारायचे की ओम कसा चालू आहे अभ्यास, काही प्रॉब्लेम तर नाही आहे, काही प्रॉब्लेम असेल तर सांग आमच्याकडे ये. जेव्हा मला कधी कधी क्वेश्चन पेपर लागायचे, OMR लागायचा, सांगितल्यांना विचारलं मला लगेच भेटून जायचे, तर काही प्रॉब्लेम नव्हता, एकदम चांगल्या वेनी त्यांनी मला ट्रीट केलं. कधी कधी रागवायचेही, बट ठीक आहे, आम्ही पण थोडंसं ऍडजस्ट करू शकतो. तर थँक्यू सो मच ओम, तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास. आपण डाऊट सेशन पण घेत होतो, त्याचा तुला फायदा झाला डाऊट सेशनचा? हो, डाऊट सेशनचा नक्कीच फायदा झाला. जेव्हाही मी डाऊट विचारलो, सरांकडे गेलो, विपिन सरांकडे गेलो किंवा मिश्र सरांकडे गेलो, तर त्यांनी डाऊट सांगितले, चांगले सांगितले आणि अजूनही काही एक्स्ट्रा गोष्ट सांगितलं की हे डाऊट समोर येऊ नये म्हणून असं असं करत जा, म्हणजे लाईक प्रॉब्लेम सॉल्व्ह केली त्यांनी, छान डाऊट केले. ठीक आहे, तुला परत एकदा खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. आणि आणखी कोणाला काही बोलायचं आहे का याच्यामध्ये, त्याच्याबद्दल, ओम बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही पण बोलू शकता. ठीक आहे, तर तुमचं नाव सांगायचं आहे ताई. ठीक आहे, सीमा राम गाजरे माझं नाव, मी त्याची काकू आहे. मला त्याच्याबद्दल एवढंच बोलायचं आहे की त्यांनी खूप कष्टाने एवढं यश मिळवलेलं आहे आणि त्यांनी एकत्र फॅमिली होती आमची. बर, ताई खूप त्रास झाला त्याला की आमच्या फॅमिलीमध्ये आता एवढे जण असताना, 14 जण असताना त्यांची थोडी फार तकलीफ होणारच आहे. हो हो हो, पण एवढं असताना सुद्धा त्याने हे यश मिळवलं, मला त्याच्याबद्दल अभिनंदन आहे. नाही नाही, ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, एकदा ह्याच्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवायला हव्यात, हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे ना, कधी पण काय असतं ना की आपल्या घरचा मुलगा मोठ्या लेवलला गेल्याच्या नंतर त्याचा आपल्याला अभिमानच वाटत असतो. ठीक आहे, तर हा ठीक आहे ना ताई, आणखी काही सांगायचं असेल तुम्हाला सांगा. काय असतं एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये पण फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे. याला ना इंटरेस्टच लागतो, याला आवड लागते, जिद्द लागते. हा, आणि तो आखीन मुलांना समजा सांगतो की तुम्ही असं करा, नका करू,
कशा गोष्टी आहे, ते माझा पण मुलगा आहे तर त्याला पण तो खूप प्रोत्साहित करतो, गाईड करत असतो, सांगत असतो, प्रोत्साहित करत असतो की नेमकं कसं करायला पाहिजे. नाही, हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस मी डॉक्टर झालो तर माझ्या घरचे माझ्या पाठीमागं जवळपास 5 ते 6 जण आहेत, जे माझ्या भावाचे मुलं वगैरे ते डॉक्टर झाले आहेत, कोणी BDS आहे, कोणी BMS आहे. तर एकदा घरामध्ये ती सवय लागली की बरोबर तसं वातावरण तयार होतं. ठीक आहे, धन्यवाद ताई. ठीक आहे, हा 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 बोला ताई. हा ओम आणि माझा मुलगा सोबतच होते पहिली ते 6वी पर्यंत. हा, ज्यावेळेस थोडस तुमच्या मुलाचं काय नाव सांगितलं? श्रावण. श्रावण आगळे. आगळे, तर हा श्रावण आगळे दुसरा विद्यार्थी आहे. कुठे श्रावण? तर हा श्रावण आता सध्या AIB मध्ये शिकतोय. 2025 हा नीट देईल. तुला खूप खूप शुभेच्छा श्रावण. तू मला वाटतं मागचे 8-10 दिवस झालं क्लासेस करत आहे, तुझ्या लक्षात येतात गोष्टी, कसं समजतंय, तुला फरक जाणवतोय बाकीमध्ये आणि AIBच्या सिस्टममध्ये जाणवतंय? ओके, माईक घे एकदा. ठीक आहे, तुझ्या लक्षात येतं हा रिपीट बॅचचा स्टुडंट आहे AIBमध्ये. आणि ओम आणि ते एकाच वर्गात होते. ते पालक ज्यावेळेस माझ्याकडे आले, त्याचे आई वडील, तर मी त्यांना जरूर सांगितलं की तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या, आम्ही करून घेतो. शिकवणं वेगळं आणि अभ्यास करून घेणं हे वेगळं आहे. आणि तुला पण श्रावण फरक जाणवत असेल. काय फरक जाणवला तुला बाकीच्या ठिकाणची आणि AIBमध्ये? काय, मी तर पहिले मी एवढा काय सिरियस नव्हतो अभ्यासात. हा, पण बाकीचे क्लासेसमध्ये कसं लास्टच्या जेव्हा नेटचा जेव्हा पेपर येत होता ना, तेव्हा काही पेपर आमचे काही घेतले नव्हते. बर बर. हा, मग त्याच्यामुळे मला काही नीटचं काही एवढं त्याबद्दल अवेअरनेस नव्हता. हा बरं, आता जे शिकवतात सगळे टीचर त्याबद्दल तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत? हो, क्लिअर होत, अंडरस्टँडिंग आहे, डाऊट क्लिअर होत आहेत. हो, तुला इंटरेस्ट येत आहे. हा, आता ठीक आहे, ही सुरुवात चांगली आहे. आणि नक्कीच तुला पण 2025 मला वाटतं इथंच कुठतरी तुझं घर असणार आहे, समोरच आहे. आम्ही नक्की येऊ ताई तुमच्या घरी आणि खूप मोठं यश मिळेल तुला. ह्या माझ्या तुला शुभेच्छा ताईला दे तू. ठीक आहे, हा ठीक आहे, चल. हा, ज्यावेळेस ओम आणि श्रावण ज्यावेळेस सोबत जायचे ना, हा त्यावेळेस ओम टायमाला निघायचा. हा, शाळेत. हा हा, आणि श्रावणचा एका दिवस बूट तर राहायचा बांधायचा, नाही तर डबा तर राहायचा भरायचा. ह्या लहानपणीच्या खूप जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत. हा, तर त्यावेळेस मग ओम थांबला, 1-2 वेळेस थांबला त्यासाठी बरं का. आणि नंतर मग ज्या ओम दुसऱ्या वेळेस थांबायचंच नाही, जायचं लगेच. तर मी ओमला म्हणलं, का रे ओम तू थांबत का बरं नाही, तो असा का तयार होऊन थांबला होता, तर तू का बरं थांबला नाहीस? तो म्हणजे त्याचा आवरतच नाही म्हणे काकू, म्हणून मी जातो म्हणे. त्यावेळेस हे वाटायचं. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे त्यांनी सांगितलं की आता 12वी नंतर त्याचे हे झाल्यानंतर भेटायला आले मी त्याला, तर त्यांनी तुमच्याविषयी सांगितलं. ताई म्हणे कधी फोन करा म्हणे, ते सर प्रश्नाचे उत्तर लगेच देतात म्हणे. हो, तुम्ही हेच करू नका म्हणे, श्रावणला तिकडे ट्युशन लावा म्हणे. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्या क्लासमध्ये आलो त्यावेळेस तुम्ही ओमचं जे हे केलं का म्हणे, मला असा विद्यार्थी भेटणं म्हणजे हे माझं भाग्य आहे म्हणे. नाही खरं आहे ना, त्यावेळेस मी ज्यावेळेस वैशिष्ट मित्र आणि विश्वमित्र यांचं पुस्तक वाचलं होतं सर, त्यावेळेस वैशिष्ट मित्रांनी काय केलेलं होतं की तप केलेलं होतं की राम आणि लक्ष्मण माझे शिष्य व्हावात वैशिष्ठांनी. बरोबर, माझ्याकडे यावात म्हणजे शिकायला. बरोबर, तर त्यावेळेस मला मी ओमला इतकं धन्यवाद म्हणायची की म्हणजे ओम की तू ह्या सर म्हणजे असं शब्द ऐकण्यासाठी मी म्हणायची पुस्तकातच ऐकायला भेटत आहे. नाही बरोबर. तर ज्यावेळेस मी तुमच्या तोंडातून ओमचं कौतुक ऐकलं ना, त्यावेळेस वाटायचं की ओम खरंच तू धन्यस की तुला असे शिक्षक भेटले, शिक्षकाला असा विद्यार्थी भेटला. नाही, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ताई. तुम्ही आता तुम्ही वाचनातनं सांगताय, कुठलाही शिक्षक हा मोठा होत असतो त्या विद्यार्थ्याच्या कर्तृत्वावर. तो विद्यार्थी तुम्ही बघा ना, अर्जुनामुळं द्रोणाचार्यांचं नाव आहे, हा ना. आपण श्रीरामामुळं मला वाटतं त्यांचे गुरु वशिष्ठच आहेत ना, श्रीरामाचे विश्वामित्र आहेत, त्यांना ओळखतो. सॉरी, पुन्हा दुसरं एक्झाम्पल घेत झालं तर रमाकांत आचार्यकर, सचिन तेंडुलकरमुळंच त्यांचं एवढं मोठं नाव आहे. तर कुठल्याही शिक्षकाचं नाव हे विद्यार्थ्यामुळंच होत असतं. आणि प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की आपला विद्यार्थी खूप मोठा व्हावा, आईवडिलाला वाटत असतं की आपला जो पाल्ले तो आपल्यापेक्षा पण मोठा व्हावा. आणि ते करून दाखवलं आहे, त्याबद्दल त्याचं परत एकदा अभिनंदन. आणि आम्ही तुमच्या पण घरी येऊ, तुम्हाला पण चांगला रिझल्ट देऊ हा विश्वास मी आज सगळ्यांसमोर तुम्हाला देत आहे. आम्ही त्याच्याकडनं अभ्यास करून घेऊ. प्रत्येकाला भगवंतानी सारखीच बुद्धी दिलेली आहे, पण तो वापर कसा करतो त्यावर सगळ्या गोष्टी आहेत. आणि AIBमध्ये नुसतं शिकवलं जात नाही, तर त्या विद्यार्थ्याकडनं अभ्यास करून घेतला जातो. आणि मला वाटतंय की
तुमचं जर रुटीन प्रॉपर असेल, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर कुठल्याही मुलाचा एक चांगला मार्क मिळू शकतो, त्याला त्याचं सिलेक्शन नीटमध्ये होऊ शकतं. ही जी परीक्षा आहे आता खूप अवघड झालेली नाही, इझी परीक्षा आहे, पण त्याच्यामध्ये रुटीन डेडिकेशन ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या दिवशी ते पालक बोलत होते ना, ते म्हणे सरांचा शब्द कधीच व्हायला जाणार नाही म्हणे, सर कधी ते सक्सेसच करून दाखवणार होते म्हणे, कारण की ती मुलगी काय त्यांचं ते 520 का काय मार्क पडले त्याचं नाव सांगता येणार नाही मला, कारण की ते भाऊ आणि आम्ही पालक ज्यावेळेस खाली उभा राहिलो होतो ना त्यावेळेस बोलत होतो, तर म्हणे सर म्हणले होते आणि तिने एवढं मनाव घेतलं म्हणे त्या मुलीने अभ्यास करायचं. 597 मार्क आलेत तिला, शालिनी जाधव नाव आहे तिचं. तर ते सर ते भाऊ म्हणत होते की ताई म्हणे सरांचा शब्द म्हणजे एक शस्त्रच आहे म्हणे, फक्त मुलांनी ते उचललं पाहिजे म्हणे. नाही बरोबर आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मुलावर डिपेंड आहेत. आणि एकदा मी त्यांना बोललो की तुमची मुलगी लागून जाईल, तर 100% त्यांच्या मुलीचं सिलेक्शन झालेलंच आहे. आणि त्या मुलीनं पण तेवढ्या सिरियसली घेतलं, मुलगी असून रात्री 10-10 वाजेपर्यंत ती रीडिंग रूमला थांबलेली आहे, बाकीच्या मुली 6 जायच्या, ती 10 वाजेपर्यंत थांबायची, मग तिचं सिलेक्शन झालं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी कोणाला काय बोलायचं का? आम्हाला खूप आनंद वाटतोय की गल्ली मधून आमचा ओम पुढे गेलाय, त्यांच्या परिवारालाच नाही बरं का, तर आमच्या सगळ्या गल्लीचा सन्मान आहे हा. खूप खूप महत्वाचं आहे, एक मूवी पण आहे. कसं आहे ना, गल्लीतून आज त्यांनी दिल्ली गाठावी आणि दिल्लीमध्ये जाऊन मोठी डिग्री घ्यावी आणि रुग्णसेवा करावी, त्याच्यामध्ये आमचा कुठतरी एआयबीचा खारीचा वाटा आहे त्याला त्या लेवलला घेऊन जाण्यावर. मी ओमचा काका आहे आणि मी पण तुमच्या सारखा शिक्षकच आहे. बर हा सर, या समोर जो तुम्हाला आनंद आहे तोच मला आज आहे. आणि त्याचे रिपोर्ट द्यायचे आम्हाला की आता 10th रिझल्ट आज लागलेला आहे. जसं आता एखादा मुलगा 5 झाल्यानंतर त्याच्याविषयी असणारी तळमळ एका शिक्षकाची, तुम्ही वारंवार बोलताय की शिक्षक हा जो घडवतो आणि घडवलेल्या विद्यार्थ्यात तो आपली प्रतिमा बघत असतो. बरोबर, त्याच पद्धतीची प्रतिमा ही काही अंशाने काही रूपाने आम्हाला इथं पाठीमागे बसल्यानंतर आज तुमच्या माध्यमातून कळालेली आहे. तो अभ्यास होत करू ये. आणि एक म्हणजे आमच्या चिकलठाणा परिसरामध्ये एक असं एक रुटींग आहे की त्या रुटींग नुसार शिक्षण म्हटलं की 2 हात लांब आमच्याकडे गुंठ्याला भाव. हा बरोबर, तुम्ही शहराच्या जवळ आहात तर जमिनीला खूप जास्त किंमत आहे तुमच्याकडे. त्या पद्धतीमुळं जे शिक्षण घेणारे, कारण या पैशाच्या व्यवहारापासून जर तो जर शिक्षणाकडे चालला तर हे काहीतरी वेगळे पण तो जपत आहे. नाही बरोबर आहे, हेच महत्वाचं मला या ठिकाणी तुमच्या जे काय AIB क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी नमूद करायचंय. नाही खूप महत्त्वाचं आहे. भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा उत्तर आता या गल्लीमध्ये आणखीन एक मुलगा इथं पण आहे, पुढच्या वर्षी तुम्ही पण इथं आले पाहिजे. नक्कीच, इंटरव्ह्यू घ्यायला पुन्हा आम्हाला संधी द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. हा कार्यक्रम वेगळा आहे, महाराष्ट्रामध्ये एकमेव इन्स्टिट्यूट आहे AIB की ह्या लेवलचा. थँक्यू सर, कार्यक्रम घेत आहे कारण की याच्यातनं पालकांना प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्याचा आमचा मेन हेतू तोच आहे. ठीक आहे, ताई तुम्ही आहात. ठीक आहे. हा मी ओमची काकू आहे, रेणुका श्याम गाजरे. माझे मिस्टर पण शिक्षकच आहे. त्यांच्या मागे आमच्या घराची थोडी पिढी बदलली होती, पण आज ओमनी हे जे यश मिळवलं त्यामुळे आमच्या पुढच्या मुलांना आधी जास्तीत जास्त प्रेरणा मिळालेली आहे. त्याच्या प्रेरणामुळे आमचे मागची मुले पण आता त्याच्या मागे थोडंफार अभ्यास करणार झाले. त्यांच्या मनामध्ये आपोआप जिद्द येणार आहे, त्यामुळे आज आम्हाला ओमचं हे यश बघून खूप आनंद झालेला आहे आणि खूप कौतुक पण वाटलेलं आहे. आणि त्याचं हे कौतुक सहजासहजी नाही झालेलं, त्यांनी यासाठी खूप मेहनत केलेली आहे. तो कधी घराच्या बाहेर त्याच्या रूमच्या बाहेरच नाही आला, त्याने खूप मनापासून अभ्यास केला, त्यामुळे त्याला आज हे यश मिळालेले. बरोबर आहे, आता हे साक्षीदार आहेत. ठीक आहे, त्याच्या यशाचे हे सगळे त्यांची फॅमिली सगळा परिवार, त्यांनी जे यश मिळवलं आहे प्रत्येक जण सांगतोय तो रूमच्या बाहेर आला नाही, प्रत्येक जण सांगतोय त्याचं काम अभ्यास करणे, जेवण करणे, क्लास करणे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळेच आलेले. जे कोणी पालक आणि विद्यार्थी ऐकत आहेत लक्षात ठेवा, तुम्हाला जर आम्ही पण तुमच्या पण घरी येऊ तुम्ही असं यश मिळवा. आणि AIB नेहमीच भक्कमपणे उभी आहे, जसं आम्ही म्हणजे ओमच्या पाठीमागं बनणार नाही तर ओमसोबत आम्ही उभा राहिलो. त्याला जेवढ्या जेवढ्या अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणीमध्ये AIB त्याच्यासोबत ठामपणे हा क्लास उभा होता. ओमच्या आणखी काकू आहेत, ताई
तुम्ही सांगा कसा केला ओम अभ्यास? मी त्याची मोठी काकू आहे, आमची जॉईंट फॅमिली होती, तिघ जण भाऊ आहे, आम्ही तिघी जाव आहे, एकत्र राहतो आजोबा आजी आम्ही सगळे, त्याला खूप याबद्दल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे अशा फॅमिली नशिबान आहे का आमच्या पुढे अशी रत्न जन्माला आली. क्या बात आहे, बहुत ही बढिया, क्या बात आहे. आता मला आम्ही तिघ जण आहे, आम्हाला तिघाला तीन मुले, माझा मोठा मुलगा फायनल हे बीएससी करतोय समजा, तर त्याचा आता नाही आज ते मला नाही सांगता येणार पुढच्या अभ्यासाचं. आणि आता दोन नंबरचा आहे, आज आता याचं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या 12 महिन्याला आणखीन छोट्या मुलाचं तुम्ही ह्याच जागी अशी मुलाखत घ्या ही माझी इच्छा आहे. बर बर, आम्ही शेतकरी आहे. नाही नाही, तेच म्हणलं आम्ही शेतकरी, आम्हाला शिक्षणाचं ज्यादा समजत नाही, पण पोरायमुळे आम्हाला आता थोडी थोडी माहिती येत चालली. बर, ते कसं वाटतं तुमच्या घरात पहिला डॉक्टर बनायला सुरुवात? शब्दात नाही सांगता येणार, इतका आनंद आला आमच्या जीवाला तो त्या दिवशी, त्याने आम्हाला मार्क सांगितले, आमच्या जीवाला इतका आनंद आला तो शब्दात नाही सांगू शकत. नाही बरोबर, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे ताई, आणि मी पण कधीतरी ह्या शहरामध्ये आलो आणि डॉक्टर बनायचं माझं पण स्वप्न होतं. मी पण रात्रंदिवस एक केलं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माझा नंबर आलेला आहे. मी कोल्हापूर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून अभ्यास केला. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं, घरात कोण असं हे व्यक्ती ज्या जॉईंट फॅमिली मध्ये लग्न असताना भावाचं त्याने अभ्यास सोडला, हे मेन महत्वाचं पॉइंट आहे. मोठ्या भावाचं लग्न असताना त्यांनी म्हणजे जास्त हे नाही केलं त्याचा. बरोबर आहे, काय होतं ना त्यांनी की तेच लोक जे म्हणजे मी म्हणतो ना एक मन आहे बघा, हिंदीमध्ये असं बोललं जातं की जो रातो को कोशिशो मे गवा देते है, जो कही रातो को कोशिशो मे गवा देते है वही अपने सपनों के चिंगारी को हवा देते है. हे असं महत्वाचं आहे की ज्यांनी रात्रभर प्रयत्न केलेला आहे अशाच लोकांना यश मिळत असतं. नसतं लोकांना तर निमित्त पाहिजे, ठीक आहे, गल्लीत जरी लग्न असलं तरी लोक 8-8 दिवस वाया घालतात मुलं, बरोबर आहे का नाही? पण त्यांनी घरात तुमच्या लग्न असून मोठ्या भावाचं लग्न असताना त्यांनी म्हणजे काहीच अभ्यास सोडला. आम्ही नेहमी सांगायचो की पुस्तक हातात न सोडू नका, आणि तुम्हाला त्याचा मोबदला मिळतो. एवढं मोठं सगळं यश मिळालंय याचं हे खूप आहे. कदाचित तुम्हाला आज जाणवणार नाही की MBBS काय चीज आहे, ठीक आहे, पण मी हा एक्सपिरियन्स केलेला आहे. मी वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये जॉब पण केलेले, काय रिस्पेक्ट असतो, काय मान सन्मान वाढतो परिवाराचा, त्या मुलाचा, आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट फायदा होतो की ज्यावेळेस आपल्या घरावर कुठं समजा हेल्थ इश्यू येतात किंवा काय, तर आपली ओळख असल्यामुळे त्याचा पण फायदा होतो. आम्हाला जास्त अभिमान करून आहे, आम्ही शेतकरी आहे. आम्ही जर काही ड्युटीला असतो, आमचे एक छोटे देर आहे ड्युटीला समजा, ते शिक्षक आहे, पण आमच्या पिढीमध्ये तेवढे चेक होते. आणि आता आम्हाला म्हणजे पुढच्या पिढीमध्ये येवा, आणि आम्हाला याला मार्गदर्शन केलं आमच्या मोठ्या भायाच्या मुलांनी, जास्त आणि किती याचं मार्गदर्शन जास्त आहे. मार्गदर्शन असणं जास्त महत्वाचं आहे. आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला ते माहिती नव्हतं ना शिकायचं पुढे काय करायचं, मग त्यांनी ते मार्गदर्शन आम्हाला केलं. कसं आहे ना ताई, पहिल्याच प्रयत्नामध्ये शेतकऱ्याच्या पुत्रांनी एवढं मोठं यश मिळवलंय याचा सुद्धा, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मला खूप अभिमान आहे. आणि जर समाजाला पुढे घेऊन जायचंय तर काय, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनला तर एवढा फरक पडणार नाही, पण शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा जर डॉक्टर बनला तर त्यावेळेस कुठेतरी हा समाज पुढे जाईल आणि त्यावेळेस ह्या समाजामध्ये बदल घडेल नेमकंच. म्हणजे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन. मी तुमच्याकडे येतोय अनिकेत गाजरे. नमस्कार सर. नमस्कार, तुम्ही सांगा की ओमनं कसं अभ्यास केला, त्यांनी कसं हे यश मिळवलं, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. सर ऍक्च्युली त्याला 10वीला जेव्हा एवढे छान टक्के पडले तेव्हा मी पण खुश होतो की तोही हुशार आहे आणि तो काहीतरी करेल, आणि मला अशी खात्री होती की तो मला विचारेल की काहीतरी गाईड करू, गाईड कर मला म्हणून. आणि मी 2017 साली फर्स्ट टाइम जेव्हा नीट गव्हर्नमेंटने अप्लाय केली तेव्हा मी नीट दिलेली, बट त्यावेळेस काही कारणामुळे, काही फायनान्शियल रिझनमुळे मी शिकू शकलो नाही किंवा, आणि मी क्लासही मला चुकीच्या पद्धतीचा लावण्यात आला तेव्हा. मी आजही सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना एकच सजेशन देईल की AIP सारखा क्लास या महाराष्ट्र. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. आणि तो हुशार होता आणि त्याने त्याच्या मेहनतीचं चीज केलं. बस नाही, बरोबर आहे, हे तर खरंय 100%. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. मी त्याचा छोटा काका राम गाजरे, हा माझा पुतणे आहे. हा हो, कधी अडचण आली तर मला कॉल करायचा. त्या दिवशी पेपरून आला, हा तो रडायला लागला. हा, पाणी पिणं जेवण करणं, त्याच्या मम्मीला बोलावणे, पप्पाला बोलावणे. मी शेतात होतो, मी त्याला कॉल केला,
म्हणलं ओम कस काय गेला पेपर, तू रडायला लागला, म्हणलं तू टेन्शन घेऊ नको, तुला मार्क चांगले पडणार आहे, तू रिचेकिंग केले का? नाही म्हणजे अजून आलेलं नाही, रिचेकिंग केले तर मग खुश झाला. त्यानं नंतर जेवण केलं, मी म्हणल्यार ते बाई त्याच्या वडिलाचं ऐकत नाही, त्याच्या मम्मीचं ऐकत नाही, ते मला समजा मी नाही कनेक्टेड असतात काय असताना माणसांचे हृदय ब्रेन कधी कधी कनेक्टेड आहेत. आपण घरच्या जवळच्या माणसाशी बोलू शकत नाही पण तो तुमच्यासोबत कनेक्टेड आहे. हा ना, मी पण त्याला फोन केला होता, त्यांनी मला 2 मिनिटं सांगितलं की सर मी नंतर बोलतो. मला वाटलं पेपरमध्ये थोडीफार गडबड झाली असेल, पण माझ्या मनात हाच विचार आला खरा सांगतो की त्याला अपेक्षा ज्या मार्कांची होती 700 त्याच्यापैकी 5-10 मार्क त्याला कमी आले असतील म्हणून तो नाराज आहे. नाही मला बिलकुल म्हणजे तीळ मात्र म्हणजे 0.1% मध्ये सुद्धा शंका नव्हते की त्याच्यासोबत काही गडबड होऊ शकते, कारण त्यांनी तेवढी मेहनत केलेली, तेवढे त्यांनी कष्ट केलेले आणि कष्ट जे करतात जे मेहनत करतात त्याच्यासोबत असं म्हणजे लक सुद्धा सोबतच असतं असं काही होत नाही आणि त्यांनी ते मिळवलेलं आहे. नाही पेपर आल्यानंतर लगेच नाराज झाला, मग ते मलाच बोलला मी ओमा ओमा लाडा ना मी ओमा म्हणतो त्याला, तर मग तो मलाच बोलला, त्याच्या पप्पाला नाही बोलला आणि त्याच्या मम्मीला बोलला नाही, पाणी पिन नाही जेवण करीन नाही. मी लो तू ताण घेऊ, तो पेपर चांगला सोडला असं, तू आता थोडं पाणी जेवण कर, मग निवांत झाला. काय ना, ज्यांनी ही परीक्षा दिली ना जे पागल बनतात त्यामध्ये ध्येय वेळे म्हणतात ह्या सगळ्यांना, त्याला काही गोड लागत नाही. जोपर्यंत त्याला कळत नाही की आपलं नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे काय झालेलं आहे, त्याला म्हणजे भान राहत नसतं माणसाला आणि तेवढं झोकून द्यावं लागतं. तुम्हाला हे जे आपण म्हणतो ना तहान भूक विसरून तुम्हाला कष्ट करावं लागतं तेव्हा यश मिळतं, तो तोच प्रकार आहे एक प्रकारचा. त्याला खूप चांगले मार्क आलेले आहेत. तर ओमला परत एकदा काही बोलायचं आहे. मी त्याला एक व्यक्ती इथं नाहीये, ती सासरी गेली तिच्या परवा गेली ती माझी ताई. त्या दोघींनीही मला खूप सपोर्ट केलेला होता. जेव्हा जेव्हाही लाईक मी कधी कधी रडायचो, ती असताना रडायचो, ती म्हणायची टेन्शन खाल्ली घेतो, तुझा डॉक्टर, ती पण मला डॉक्टर डॉक्टर म्हणायची. तर ती इथं नाहीये बट ती आता बघत असेल, तर तिचाही खूप खूप धन्यवाद. ओके, बरोबर आहे. सगळेच महत्वाचे आहेत. यश हे एकट्याच्या मेहनतीने मिळत नाही, त्या घरामधले त्याचे आई वडील, त्याचे आजी आजोबा, हे सगळेच लोक असतात, मोठी बहीण वगैरे असेल, ह्या सगळ्यांच्या कष्टाने ते यश मिळत असतंय. आणि ओमनं ते एवढं सगळं यश मिळवलेलं आहे त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन. मी ओमच्या पालकांना एक प्रश्न विचारेल की तुम्ही बाकीचे जे पालक आहेत जे बघत आहेत हा कार्यक्रम, तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल की कसं राहायला पाहिजे 2 वर्ष? आता इथं घरामधलं असं वातावरण आहे, तुमच्या घरामध्ये एवढी मोठी फॅमिली आहे, पण त्यांनी स्वतः एक वातावरण तयार केलं आहे घरामध्ये आणि तो स्वतः त्यांनी कधी डिस्टर्ब पण होऊ दिला नाही, तर एकंदरीत तुमच्या घरामधलं वातावरण सांगा आणि दुसरं बाकीच्या पालकांना तुम्ही काय सजेशन द्याल. हा ठीक आहे, ताईकडे द्या, ताई बोलतील, ताई सांगा. मुलांना जितकं होईल तितकं शांतता राखा, हे महत्वाचं आहे. घरामध्ये शांतता असणं गरजेचं आहे. हा जे हवं ते त्यांना द्या, जेवण ते वेळेवर पाहिजे, त्यांची झोप व्यवस्थित पाहिजे, त्याची त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. हे महत्वाचं आहे, बरोबर आहे की तब्येतीची काळजी घेणं पण अतिशय गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याच्या. बरेच मुलं परीक्षेच्या टायमालाच आजारी होतात. आणि घरामधलं वातावरण कसं पाहिजे? रोज तू तू मिमी पाहिजे का शांत पाहिजे? तुमचं काय? शांत वातावरण पाहिजे, भांडणं नाही पाहिजे, हा ना, शांतच पाहिजे वातावरण. तर त्यांनीच तुमचा रँक येईल. बऱ्याच वेळेस काय होतं की नुसते अभ्यासावरनं घरी तू तू मी आहे, मुलाला काय करायचं नसतं, पालक त्याच्या मागे लागलेले, तू अभ्यास कर अभ्यास कर, मुलाच्या डोक्यात काहीतरी दुसरं चालू आहे किंवा मुलगा काहीतरी करायचा प्रयत्नात असतो, तर पालक त्यांचं रोजचं काहीतरी आहे ते मुलासमोरच घेऊन बसतात. आणि यांनी काय होतं, चांगल्या मुलाचं करिअर, ते 11वी 12वीचं वर्ष परत रिपीट होणार नाही. आता रिपीटचा चान्स आहे पण ते तर येणार नाहीत वेळ गेलेला, त्यामुळे घरचं पण वातावरण चांगलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. बरं, तर ते जर अभ्यास करत असतात, घरचे भांडे वगैरे हे सुद्धा वाजत नव्हते. हे खूप साध्या साध्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत, म्हणजे घरच्यांनी पूर्ण सपोर्ट केलेला आहे सगळ्या गोष्टीला. तर अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला होता तुफानातील दिवे, संघर्षाकडून अस्तित्वाकडे. आणि ही पहिली संघर्ष गाथा ओम गाजरे ह्या विद्यार्थ्याची आहे, ज्याला नीट 2024 मध्ये 670 मार्क्स मिळतील. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या गाजरे परिवाराचं, तुम्ही एवढा वेळ दिला आणि खूप खूप तुमचं परत एकदा अभिनंदन. आता त्याचा एक सत्कार करायचा आहे आम्हाला, तर बोलायचं आहे का? हा आपण घेऊ ना, बोला ना, या ना, या ना, ठीक आहे. बरं,
असं आहे का? ठीक आहे. हे ओमचे मोठे बंधू आहेत, तुमचं नाव सांगा. माझं नाव आदित्य संजय गाजरे. हा, मी बीसीए स्टुडंट आहे. बर सर, मी या दोघांची जर्नी सांगतो. हा सांगा ना. हे जे सोबत होते ना, तर हे शुतेज विद्या मंदिर इथं स्कूल होती. हा हा हा. तिथं सोबत होते. या दोघात एक वर्षाचा डिफरन्स आहे. बर हा. म्हणजे सगळे आता ओम बद्दल बोलताय, मी रुपेत बद्दल पण बोलतोय. आणि यांच्या दोघांची जर्नी अशी होती की हे ज्या स्कूलमध्ये होते त्या स्कूलमध्ये म्हणजे कसं करायचं, चिटिंग वगैरे मुलं करायचे तर ते पासआउट होऊन जायचे. हे दोघं पण घरी येऊन रडायचे की आमचं फ्युचर ब्राईट नाही की त्या स्कूलमध्ये. मग त्या स्कूलमधून काढायचा निर्णय घेतला आणि यांना मग पाचवी सहावीला ऑयस्टर स्कूलमध्ये टाकलं. दोघाला पण स्टेट बोर्डला टाकलं होतं. तर एक वर्ष जड गेलं, मग त्यानंतर पर्सेंटेज वगैरे चांगले यायला लागले. आणि ओमचं पहिल्यापासून ध्येय असं आहे की माझ्या समोर कोणी गेलं नाही पाहिजे. म्हणजे 1% जरी सुद्धा जास्त पडला एक मार्क आणि त्याचा फर्स्ट रँक आला तो रडत होता. म्हणजे इतका रडायचा की म्हणजे जेवण वगैरे सगळं सोडून देत होता एक दिवसासाठी पूर्ण. मग त्याच्यानंतर त्या आजोबांनी तो बोलला आजोबाला की मला सीबीएसईला ऍडमिशन घ्यायचंय. तर आजोबा बोलले तू ह्या वेळेस म्हणजे ज्या वर्षी निर्णय झाला त्या वर्षी तर त्यांनी फर्स्ट रँक घेतला होता स्कूलमध्ये. तर आजोबांनी त्याला सीबीएसई मध्ये पण टाकलं होतं आणि तो स्कूलमधून 10वीला 10th पण टॉपर होता. क्या बात है, बहुत बढिया. आणि त्या मागे रुग्वेद पण थोडा वीक होता पण तो ओमचा स्टडी बघून तो पण त्याच्या मागे लागलाय. म्हणजे दोघांच्या डिफरन्स मध्ये 10वीचा पर्सेंटेजचा डिफरन्स येतो पण मग तो पण अभ्यास करायला लागला. म्हणजे तो आधी करत नव्हता पण मग ते सोबत असल्यामुळे तो करायला लागला. बर बर, खूप खूप चांगली गोष्ट आहे. आणि ओम म्हणजे ओमला सांगितलं होतं मी की तुझं डॉक्युमेंटेशन वगैरे जे ते मी माझ्यावर सोपवतो, पूर्ण मी पूर्ण क्लिअर करून घेतो की तुला पुढे भविष्यात काहीच अडचणी नाही, तू फक्त तुझ्या स्टडीवर फोकस कर. आणि रुग्वेदला पण तेच सांगतोय, लोकांना पण माझा सपोर्टिव्ह करतो. नाही नाही, खूप गरजेचं आहे. सपोर्टिव्ह फॅमिली असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच गोष्टी इझी होतात. म्हणजे मुलांचं पूर्ण फोकस त्यांना अभ्यासावर करता येतं. एवढे सगळे सपोर्टमध्ये तुम्ही आहात. मी बोललो ना, हे यश तुमच्या पूर्ण गाजरे परिवाराचं आहे. थँक्यू सर. परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचा एक चांगल्या मुंबईच्या चांगल्या मेडिकल कॉलेजला त्याचा नंबर लागो, तो खूप मोठा डॉक्टर व्हावं. ज्यावेळेस मी हे सगळं म्हणजे रिटायर होईल तर मी पेपरमध्ये नाव वाचावं की ओम गाजरेच्या हातून एवढी मोठी सर्जरी झालेली आहे, त्याचं पेपरमध्ये नाव यावं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये त्याचं एक महान आणि मोठा डॉक्टर म्हणून नाव व्हावं, ह्या माझ्या आणि त्याला AIB तर्फे आणि माझ्यातर्फे त्याला खूप खूप शुभेच्छा. आणखी कोणाला बोलायचं? हा बोल सर. मी त्याचा छोटा भाऊ आहे रुग्वेद गाजरे. हा. तर जेव्हा तो 11वीला त्यानं AIB मध्ये ऍडमिशन घेतलं आणि नीटचं स्वप्न त्याच्या मनात होतं, मग ते पण मला पण वाटलं की तो करतोय तर मी पण करायला पाहिजे. तर मग मी पण जो तो 12वीला गेला मी पण 11वीला ऍडमिशन घेतलं तर नीट साठी. तर जेव्हा तो 12वी करत होता तो खूप सिरियस होता. खूप म्हणजे खूप सिरियस होता. आणि एक वेळेस तर म्हणजे ना आम्ही थोडं बाहेर कार्यक्रम होता तर ओम दादाला म्हणलो मी की चाल थोडं बाहेर. तर तो उठला, म्हणजे थोडं इम्पॉर्टंट होतं म्हणजे तो जायचंच होतं. तर मग तो कार्यक्रम स्टार्ट नव्हता झाला पण मग जेव्हा त्याच्या पहिले मी त्याला म्हणलो होतो थोडं उठ, म्हणजे तो चालत चालत फक्त गेट लोक आला तर आणि तो कार्यक्रम त्यानं पाहिलं की नाही झालं स्टार्ट. मग तो मला म्हणला तुझ्यामुळे माझ्या एवढा माझे 10 सेकंद वाया गेले. किती इम्पॉर्टंट आहे. नाही नाही, हे ऍटिट्यूड पाहिजे, त्याशिवाय यश मिळत नसतं. ते 10 सेकंद खूप मोठे होते. मग तरी पण जेव्हा मी आता 11वीला गेलो तेव्हा मला गायडन्स साठी सर होते पण मला ज्यादा विश्वास माझ्या भावावर होता की आता हा इतका चांगला करतोय तर मला ज्यादा चांगला गाईड करी. खरं ना खरं. मग त्यांना मला गाईड केलं मग आता माझी इम्प्रूव्हमेंट चांगली होती. क्या बात है, तुला पण खूप खूप शुभेच्छा. आणि तुझा पण चांगला रँक यावा. पुढच्या वर्षी 2025 तू एक्झाम देणार आहेस ना? हो सर. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुला AIB तर्फे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो पहिला कार्यक्रम आहे तुफानातील दिवे, संघर्षाकडून अस्तित्वाकडे, अशाच आणखी संघर्षगाथा आम्ही तुमच्याकडं घेऊन येत राहू. ठीक आहे आजोबा. हा सरांना हे आता यांचा मुलगाच आमच्याकडे आता रिपीटला बॅचला आलेला आहे. सरांचं नाव तुम्ही सांगा सर. ज्ञानदेव महादेव आगळे. हा. तसं जर पाहिलं तर जीवनामध्ये मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे. हा. आणि ते मार्गदर्शन श्रावणला नाही भेटू शकलं. हा हा. आम्ही AIB मध्ये क्लास जॉईन करण्यासाठी आलो होतो आम्ही. हा.
आणि श्रावणला विचारलं, दोन तीन क्लास इथं पाहिलं तर श्रावणला विचारलं, पण तो काही यस नो यस नो मध्ये राहिला. म्हणजे जे मार्गदर्शन पाहिजे होतं, जसं की त्या भाऊने सांगितलं ओमला ए आय बी शिवाय दुसरं कुठं लावू नकोस, तसं आम्हाला तसं ठासून सांगणार कोणी भेटलं नाही. हा, आणि त्याच्यामुळं काय झालं, आमचं एक वर्ष ते व्हायला गेलं. बरोबर. हा, तर आज तेच ओमनं सांगितलं की लावायचं तिथंच लावा. आणि ओमचं सांगायचं म्हटलं तर त्यानं वेळेला खूप तंतोतंत महत्व दिलेलं आहे. बरोबर, त्यामुळे एवढं यश मिळालं. हा, त्याच्यामुळे ते यश त्याला मिळालेलं आहे. आता सकाळी जात वेळेस आम्ही त्याला रोज पाहतो, अरे ओम चालला का, तर हा चाललो काका, त्याला जर अजून दोन शब्द बोलायचं म्हणलं ना, नाही काका आता येतो मी. काय नाही, हा महत्व, हा जी वेळेचं महत्व त्यानं पाळलं ना, हे त्याचं खूप मोठं यश आहे. नाही बरोबर आहे. नाही काय आहे ना, आता त्यांनी नेहमी दोन वर्ष स्वतःच ऐकलं आहे, ठीक आहे. बाकीचे काय सांगायले त्याचा भाऊ म्हणतो आपण बाहेर जाऊ, त्यांनी ऐकलं नाही. तसं म्हणतात की जो दुसरो की सुनते है, जो दुसरो की सुनते है वो बिखर जाते है, पर जो खुद की सुनते है वो ओम जैसे निखर जाते. त्यांनी वर्षभर स्वतःच ऐकलं आणि बाकीच्या लोकांना जर त्यांनी एंटरटेन करत गेला असता, सगळ्यांचं ऐकलं असता, तर त्याला एवढा चांगला स्कोर आला नसता, ठीक आहे. आणि आम्ही पुढच्या वर्षी तुमच्या घरी येऊ, अशीच मुलाखत घेऊ आणि आम्ही करून घेऊ श्रावणकडनं पण, ठीक आहे. तुम्ही एआयबीवर जो विश्वास ठेवला आहे, एआयबीचं वाक्य पालकांचा विश्वास एआयबीला बनवतो खास, आणि आम्ही नक्कीच खरा ठरू. खूप खूप धन्यवाद. मी ओमचं आणि त्याच्या पालकांचं सत्कार करतोय. आम्ही 23 जानेवारीला खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना मी आजच इन्व्हाइट करतोय, ठीक आहे. हे घेता, हे घेता, ठीक आहे. खूप खूप अभिनंदन, ठीक आहे. हे अगोदर सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं, ठीक आहे. आणि 23 जूनला आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला आहे. महाराष्ट्रातले नामवंत कोणी व्यक्तिमत्व असेल त्यांच्यातर्फे आम्ही मोठमोठ्या लोकांसोबत बोलणं चालू आहे, ते येतील, ठीक आहे. खूप खूप अभिनंदन सर तुमचं पण, हां, ठीक आहे. खूप खूप अभिनंदन. आणि ताई तुम्ही पण या, ठीक आहे. तुम्ही ताई त्यांना एकदा या. चला, तुमचं खूप खूप अभिनंदन तिघा जणांचं पण आणि अख्ख्या गाजरे फॅमिलीचं पण, ठीक आहे. चल, तुम्ही एकदा सगळे येतं का, आपण सगळे समोर एक फोटो घेऊया. तुम्ही असंच तिथंच थांबा. या सर, या 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 या, ठीक आहे. बरोबर का, हां हां हां, जवळजवळ येऊन जा फक्त. हां 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 हां